नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये व्यापार या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि व्यापाराचे प्रमुख दोन प्रकार पडतात, अंतर्गत व्यापार आणि बाह्य व्यापार. हा भाग आपण अभ्यासलेला होता. अंतर्गत व्यापार समजून घेण्यासाठी आपण माल वाटप साखळीचा एक स्ट्रक्चर आराखडा या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर तुमच्या मला नजरेसमोर आलेला असेल. माल वाटप साखळी म्हणजे वस्तूचं उत्पादक करतो, त्यानंतर त्या मालाचा किंवा त्या वस्तूचा प्रवास घाऊक व्यापाऱ्यापर्यंत, घाऊक व्यापाऱ्यापासून किरकोळ व्यापाऱ्यापर्यंत, किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडे, अशा पद्धतीने आपण एक रचना, वस्तूच्या प्रवासाविषयीची रचना आपण अभ्यासलेली होती आणि त्याला आपण माल वाटप साखळी असं म्हटलं होतं. प्रत्येक घटक अंतर्गत व्यापारातील हे चार प्रमुख घटक परस्पराशी या साखळीनं जोडलेले आपण पाहिलेले आहे. आणि या साखळीमधील म्हणजेच अंतर्गत व्यापारातील पहिला प्रकार आज आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे घाऊक व्यापार होय. माल वाटप साखळीतील किंवा अंतर्गत व्यापारातील पहिला घटक, अतिशय महत्त्वाचा घटक, घाऊक व्यापार. घाऊक व्यापार सर्वसाधारणपणे उत्पादकाकडून किंवा वस्तूच्या निर्मात्याकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या हव्या त्या प्रमाणात मालाची विक्री या व्यापारामध्ये केली जाते. ज्या व्यापारामध्ये उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या हव्या त्या प्रमाणात मालाची विक्री ज्या व्यापारामध्ये केली जाते त्या व्यापाराला आपण घाऊक व्यापारी असं म्हणतो, त्याला आपण घाऊक व्यापार असं म्हणतो. आणि असा व्यापार करणाऱ्या व्यक्तीला घाऊक व्यापारी असं म्हटलं जातं. हे कार्य करणाऱ्या व्यक्तीला, हे कार्य म्हणजेच काय, उत्पादकाकडून मालाची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना हव्या त्या प्रमाणात मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास घाऊक व्यापारी असं म्हणायचं. मग घाऊक व्यापार म्हणजे काय, उत्पादकाकडून मालाची खरेदी व किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची विक्री करणे म्हणजेच घाऊक व्यापार होय. घाऊक व्यापाऱ्याचे अनेक लेखकांनी व्याख्या केली, विविध लेखकांनी घाऊक व्यापाऱ्याच्या व्याख्या केलेल्या. आज आपण फिलिप कोटलर यांनी त्यांच्या शब्दात घाऊक व्यापार म्हणजे काय हे स्पष्ट केलेलं आहे, त्यालाच आपण फिलिप कोटलर यांची व्याख्या असं समजू. फिलिप कोटलर यांच्या मते घाऊक व्यापार म्हणजे काय, पुनर्विक्रीच्या उद्देशानं मालाची खरेदी करणं, उत्पादकाकडून किंवा वस्तूच्या निर्मात्याकडून पुनर्विक्रीच्या उद्देशाने मालाची खरेदी करणे म्हणजे घाऊक व्यापार. मी फळ्यावर त्या व्याख्येमधला महत्त्वाचा शब्द लिहिलेला आहे, पुनर्विक्री. उपभोगाच्या दृष्टिकोनातून या व्यापारामध्ये मालाची खरेदी केली जात नाही, तर जो माल खरेदी केला होतो मग तो उत्पादकाकडून असू दे किंवा त्या वस्तूच्या निर्मात्याकडून असू दे, ज्यावेळी त्या मालाची खरेदी केली जाते त्यावेळी ती खरेदी करत असताना उद्देश कोणता असतो, त्या वस्तूचा, त्या वस्तूची पुन्हा विक्री करायची आहे. पुनर्विक्रीच्या उद्देशानं मालाची खरेदी ज्या व्यापारामध्ये केली जाते त्या व्यापाराला घाऊक व्यापार असं फिलिप कोटलरनं स्पष्ट केलं. फिलिप कोटलर काय म्हणतो पहा, ज्यावेळी एखादा व्यापारी वस्तूची खरेदी करत असताना त्या वस्तूची पुन्हा विक्री करायची आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मालाची खरेदी करतो, त्यावेळी त्या व्यापारास घाऊक व्यापार असं म्हटलं जातं. असा हा घाऊक व्यापार मला वाटत सगळीमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे. का महत्त्वाचा घटक आहे, या घाऊक व्यापारामुळं काय काय लाभ होऊ शकतात, काय वेगळंपणा या घाऊक व्यापाराचं हे अभ्यासायचं असेल तर घाऊक व्यापाऱ्याची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासावी लागतील. तुम्हाला घाऊक व्यापार म्हणजे लक्षात आला थोडक्यात, उत्पादकाकडून मालाची खरेदी करणे आणि किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची विक्री करणे. आता किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची विक्री करायची म्हणजे ज्यावेळी खरेदी केली त्यावेळी पुनर्विक्री, हाच उद्देश होता. मग हा जो व्यापार आहे हा व्यापार अतिशय महत्त्वाचा का वाटतो आपल्याला, त्याचं वेगळंपण काय आहे इतर व्यापाऱ्यापेक्षा, हे वेगळंपण अभ्यासायचं असेल तर घाऊक व्यापाऱ्याची वैशिष्ट्ये आपल्याला काही अभ्यासावी लागतील आणि त्यातील काही वैशिष्ट्ये मी ब्लॅकबोर्डवर लिहिलेली आहे.
पहिलं वैशिष्ट्य आहे घाऊक व्यापाऱ्याचं मोठ्या प्रमाणात खरेदी. घाऊक व्यापारी ज्यावेळी उत्पादकाकडून किंवा वस्तूच्या निर्मात्याकडून मालाची खरेदी करत असतो त्यावेळी त्याच्या खरेदीचं प्रमाण अतिशय मोठं असतं. आपण ज्यावेळी ग्राहक मालाची खरेदी करतो त्यावेळी आपण किलोमध्ये मालाची खरेदी करतो. क्विंटलमध्ये मालाची जास्तीत जास्त प्रमाणात एक मोठा फंक्शन असेल तर आपण करू शकतो, पण किलोमध्येच शेवटी मर्यादित असतो. पण घाऊक व्यापारी ज्यावेळी मालाची खरेदी करत असतो त्यावेळी तो ट्रकनं जहाजानं सुद्धा एक जहाज भरून माल सुद्धा असा हा घाऊक व्यापारी मालाची खरेदी करतो. म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याच्या खरेदीचं प्रमाण हे इतर व्यापाऱ्यांच्या तुलनेत अतिशय मोठं असतं. मोठ्या प्रमाणात ट्रक भरून, एक ट्रक नाही, 5 ट्रक 10 ट्रक अशा पद्धतीनं तो मालाची खरेदी करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा खरेदी करण्यापाठीचा उद्देश कोणता, तो आपल्याजवळ ठेवणार नाही. तेवढा माल तो काय एकटा करणार आहे का? नाही करणार नाही. तो काय करणार आहे? तो त्या मालाची पुन्हा विक्री करणार आहे. आणि त्यानं जर विक्री करायचं ठरवलं तरच तुम्हाला मला तो माल मिळू शकणार आहे, अन्यथा मिळणार नाही. दुसरं वैशिष्ट्य, या व्यापारामध्ये सर्वात जास्त धोका आहे. व्यापाराचे 2 प्रकार आहेत, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. यापैकी घाऊक व्यापारामध्ये सर्वात जास्त धोका कशाचा? मानवी व नैसर्गिक आपत्ती. मानवी नैसर्गिक अशा या आपत्तीपासून फार मोठ्या प्रमाणात धोका आहे. कारण का याच्या खरेदीचं प्रमाण काय आहे? मोठ्या आहे. मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केली तर जोपर्यंत ग्राहक वर्ग मिळत नाही तोपर्यंत त्या मालाचा संग्रह करायला पाहिजे. आणि असा संग्रह केलेल्या मालाला नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान झालं तर त्याचा तोटा जास्त होण्याची शक्यता असते. चोरी झाली तरी सुद्धा तोटा होण्याची शक्यता जास्त असते. संग्रहित मालाला जोपर्यंत मालाला मागणी येत नाही तोपर्यंत संग्रह करून ठेवायला पाहिजे. हा एक भाग झाला. त्यानं ज्यावेळी मालाची खरेदी केलेल्या उत्पादकापासून घाऊक व्यापाऱ्यापर्यंत तो माल यायला लागला म्हणजे मालाचा प्रवास चालू आहे. आणि प्रवासात असलेल्या मालाला जर काय धोका निर्माण झाला नैसर्गिक आपत्तीपासून तरी सुद्धा त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो. त्यानं मालाची खरेदी करून गोदामामध्ये माल संग्रहित करून ठेवलेला, मागणी येऊपर्यंत माल संग्रहित करून ठेवला आणि अचानक फॅशन्स बदलल्या तर, कारण त्याचं खरेदीचं प्रमाण मोठं आहे, मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्यानं माल गोदामात साठवून ठेवलेला आहे आणि फॅशन्स बदलल्या, मागणी विना माल कोण राहिला, धोका मोठ्या प्रमाणात आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. असे सर्वात जास्त धोके या व्यापारामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. तिसरं वैशिष्ट्य, विशिष्ट प्रकारच्याच मालाची विक्री. आपण प्रत्यक्षात किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानांना भेटी दिलो आणि किरकोळ व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये आपणाला आपल्या असंख्य प्रकारच्या गरजा पूर्ण करणारा वस्तूचा साठा असलेला दिसून येतो. किरकोळ व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये तेलं दिसतील, डाळे दिसतील, अन्नधान्य दिसेल, कडधान्य दिसतील. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, पहाटे जागे झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक मानवाला ज्या ज्या वस्तूंची गरज भासते अशा सर्व प्रकारच्या मालाचा अल्प प्रमाणात करण्याचा साठा किरकोळ व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये असतो. मात्र घाऊक व्यापाऱ्याकडे गेलो तर घाऊक व्यापारी हा विशिष्ट वस्तूचीच खरेदी करतो आणि विशिष्ट वस्तूचीच विक्री करतो. उदाहरणार्थ तांदळाचा घाऊक व्यापारी असेल तर त्याच्या दुकानामध्ये केवळ तांदूळच मिळतील. त्या तांदळाचे असंख्य प्रकार आपणाला त्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवले, असंख्य किमतीचे, असंख्य दर्जाचे, वेगवेगळ्या दर्जाचे, वेगवेगळ्या किमतीचे, वेगवेगळ्या भावाचे, दराचे तांदूळ त्याच्या दुकानामध्ये असतील. पण तांदूळ विक्रेता ज्वारी विकायला लागणार नाही असा त्याचा अर्थ आहे. या घाऊक व्यापारामध्ये विशिष्ट प्रकारच्याच मालाची खरेदी आणि विशिष्ट प्रकारच्याच मालाची विक्री केली जाते. थोडक्यात घाऊक व्यापारी हा एकाच मालाची विक्री करत असतो. तांदळात असेल तर तांदूळच, डाळीच असेल तर डाळीच, तेलाचा असेल तर तेलाचा, साखरेचा असेल तर साखरेचा. साखरेचा व्यापार करणारा चहाचा पण व्यापार करेल असं दिसत नाही. चौथं वैशिष्ट्य, मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक. पहा याच्या खरेदीचं प्रमाण मोठं आहे, मोठ्या प्रमाणात माल संग्रहित करून ठेवावा लागत असतो. त्यामुळं या व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते. किरकोळ व्यापाऱ्याच्या तुलनेत घाऊक व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करावी लागते, कारण का त्याच्या खरेदीचं प्रमाण हे मोठं आहे. त्याचबरोबर स्पर्धात्मक युगामध्ये आपला ग्राहक वर्ग टिकून ठेवण्यासाठी किरकोळ घाऊक व्यापाऱ्याचा ग्राहक वर्ग म्हणजे किरकोळ व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्याजवळ भांडवलाची कमतरता असते. त्यामुळं घाऊक व्यापारी वेळप्रसंगी किरकोळ व्यापाऱ्यांना उधारीची सुद्धा सवलत देतो आणि अशा उधारीमध्ये भविष्यकाळामध्ये रक्कम वसूल होत असते. त्यामुळं या व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करणे, त्याचबरोबर ग्राहकांना, त्याच्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सोयी व सवलती देण्यासाठी
जोपर्यंत मागणी येत नाही तोपर्यंत माल संग्रहित करून ठेवल्यानंतर त्या मालावर विविध प्रकारच्या प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने या व्यापाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात या व्यापाऱ्याला भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. चार कारण आहेत भांडवल गुंतवणूक करण्याची. खरेदी मोठ्या प्रमाणात, दोन नंबर किरकोळ व्यापाऱ्यांना विविध प्रकारच्या सेवा देणे, तिसरं कारण सर्वसाधारणपणे खरेदी केलेल्या मालाला जोपर्यंत मागणी येत नाही तोपर्यंत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करणे, अशा या विविध प्रकारच्या खर्चांच्यासाठी या व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते. पाचवा मुद्दा किंमत नियंत्रण. घाऊक व्यापारी किमती नियंत्रित कशा करतो? उत्पादकाने उत्पादित केलेल्या मालाचा संग्रह तो आपल्या गोदामात करून ठेवतो आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून जसजशी मागणी येईल तस तशा प्रमाणात तो मालाचा पुरवठा करत असतो. याचाच अर्थ घाऊक व्यापारी हा प्रामुख्याने मागणी व पुरवठा यामध्ये समतोल निर्माण करण्याचं कार्य करतो. घाऊक व्यापारी मागणी व पुरवठ्यामध्ये समतोल निर्माण करण्याचं कार्य करतो, परिणामी वस्तूच्या किमती नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जर वस्तूचं उत्पादन झालं आणि उत्पादित झालेला सर्वच माल बाजारपेठेमध्ये आला तर मागणीपेक्षा पुरवठा वाढण्यास शक्यता असते आणि पुरवठा वाढला तर त्या वस्तूची किमती काय होतात? कमी होतात. याच्याऐवजी मागणी वाढलेली आहे आणि पुरवठा जर कमी असेल, मागणी वाढलेली आहे आणि पुरवठा कमी असेल तर वस्तूची किमती काय होतात? वाढतात. पण घाऊक व्यापारी काय करतो? उत्पादकाने उत्पादित केलेला माल मोठ्या प्रमाणात संग्रहित करून ठेवतो आणि बाजारपेठेमधून जसजशा प्रमाणात मागणी येईल त्या त्या प्रमाणात तो मालाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे वस्तूच्या किमती नियंत्रण राहण्यास मदत होते. सध्याच्या कालखंडामध्ये कांद्याचे दर गगनाला भिडा लागले, तुमच्या टीव्हीवरच्या बातम्या तुम्ही ऐकले असतील, वर्तमानपत्रातील बातम्या तुम्ही वाचल्या असाल, करंट अफेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची किमती वाढा लागलेत. का? नैसर्गिक आपत्ती आली, उत्पादन घटलंय, बाजारपेठेमध्ये मालाचा पुरवठा जेवढी मागणी आहे तेवढ्या प्रमाणात नाही आहे, त्यामुळे किमती काय व्हायला लागलेत? वाढा लागलेत. आणि या वाढत्याल्या किमती कमी करण्याच्या उद्देशानं सरकारने विदेशातून कांदा आयात केला, म्हणजेच मागणी व पुरवठ्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि घाऊक व्यापारी हेच कार्य करत असल्याकारणाने वस्तूची किमती नियंत्रित राहतात. पुढचं वैशिष्ट्य बाजारपेठेची माहिती. घाऊक व्यापारी, परवा आपण माल वाटप साखळीचा चार्ट पाहिलेला आहे. घाऊक व्यापाऱ्याचा किरकोळ व्यापाऱ्याशी दैनंदिन संबंध येतो, किरकोळ व्यापाऱ्याचा ग्राहकाशी प्रत्यक्ष संबंध येत असतो, त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्याला ग्राहकांच्या आवडीनिवडी, चालीरीती, रूढी परंपरा याविषयीची माहिती होते. किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांना ही माहिती देतो आणि घाऊक व्यापारी ही माहिती उत्पादकांना पुरवतो आणि उत्पादक त्यानुसार आपल्या उत्पादनाचं धोरण निश्चित करतो. थोडक्यात काय? किरकोळ व्यापाऱ्याच्या मदतीने घाऊक व्यापारी बाजारपेठेची माहिती संकलित करतो आणि ती माहिती उत्पादकांना पुरवतो. पर्यायाने उत्पादक त्या माहितीच्या आधारेच उत्पादनाचं तंत्र निश्चित करतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य, किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे विक्री. जरी घाऊक व्यापाऱ्याची खरेदीचं प्रमाण मोठं जरी असलं, घाऊक व्यापाऱ्याच्या खरेदीचं प्रमाण जरी मोठं असलं, तरी किरकोळ व्यापाऱ्यांच्या मागणीचं प्रमाण, म्हणजे त्याचा जो ग्राहक वर्ग आहे, त्या ग्राहक वर्गाजवळ अल्पसं भांडवल असतं आणि अल्पशा भांडवलामधून तो किरकोळ व्यापारी विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं त्या किरकोळ व्यापाऱ्याच्या खरेदीचं प्रमाण अल्प असतं. पर्यायाने जशी मागणी, ज्या प्रमाणात मागणी आहे, त्या प्रमाणात घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची विक्री करत असलेला आपल्याला दिसून येतो. अशी ही घाऊक व्यापाऱ्याची वैशिष्ट्ये आहेत. उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घाऊक व्यापाऱ्याच्या विविध सेवा अभ्यासूया. धन्यवाद.